नमस्कार, मी रोहिणी। द्वारकामाई किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत व्हेज 99। खूप मस्त, टेस्टी आणि क्रिस्पी अशी डिश होते ही। जर डिश तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेले बेल आयकॉन क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण सर्वात पहिले काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये घेतलेला मी एक कप बारीक चिरलेला कोबी, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, दोन सिमला मिरची बारीक कट केलेल्या आणि गाजर तेही बारीक कट केलेलं, अद्रक लसूण, हिरवी मिरची आणि मिरी पावडर आणि मीठ। आता सर्वात पहिले एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये ह्या भाज्या पूर्ण आपण टाकून घेऊया। या भाज्या व्यतिरिक्त तुम्ही अजून ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता, म्हणजे तुम्हाला ज्या आवडतात त्या। फक्त भाज्या याच्यामध्ये टाकत असताना ते एकदम बारीक चिरून घ्यायच्या। आता याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा अद्रक लसूण बारीक चिरलेलं, दोन हिरवी मिरची बारीक कट केलेल्या, पाव चमचा मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, छान मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि अर्धा कप मैदा। आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे कणिक जशी मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। पण याच्यामध्ये पाणी आपण टाकणार नाही होतं आत्ताच, कारण का जे भाज्यांमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत। हे बघा, इथे भाज्या जास्त दिसत आहेत त्यामुळे अजून मी टाकते याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे मैदा। ही रेसिपी बनवत असताना मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण एकदम करेक्ट सांगता येणार नाही, कारण का जशी आपण भाज्यांची क्वांटिटी घेतली त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता। आणि कधी कधी पीठ सैलसर पण होतं, तर सैलसर पीठ झालं तर त्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकून पीठ थोडंसं घट्ट करू शकता। आता इथे थोडंसं कोरडं वाटतं हे पीठ, याच्यामध्ये टाकलं मी दोन चमचे पाणी। अगदी मी दोन चमचेच इथे पाणी टाकलेले, खूप जास्त पाणी टाकलेले नाही आहे आणि त्याच्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहे। हे पीठ मळत असताना घ्यायची काळजी म्हणजे याच्यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही, जर थोडं जरी पाणी जास्त झालं तर हे पीठ लगेच जास्त पातळ होतं। आता हे पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि हे लगेच आपण लाटायला घेऊया, म्हणजे खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाहीतर सैलसर होतं हे पीठ। आता हा गोळा आपण एका प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवून लाटून घेणार आहोत। प्लास्टिकची पिशवी घेऊन अशा प्रकारे मी दोन तुकडे केलेले आहेत बघायचे। याच्याऐवजी तुम्ही बटर पेपर घेऊनही हा गोळा त्याच्यावरती लाटू शकता। आता या प्लास्टिकवरती आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेले, कॉर्नफ्लोअर किंवा मैदा टाकून घ्यायचा, म्हणजे आपण लाटत असताना ते खाली चिटकत नाही। आणि हा संपूर्ण गोळा मी याच्यावरती ठेवून लाटून घेणार आहे आणि याच्यावरूनही आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहोत। व्यवस्थित सर्व साईडला कॉर्नफ्लोअर किंवा मैदा टाकून घ्यायचा, म्हणजे ते आपण लाटत असताना चिटकत नाही। आणि हे बघा, दोन्ही साईडला मी कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेलं आहे इथे। आणि याच्यावरती ठेवणार आहोत आपण जे प्लास्टिक दुसरं घेतलं होतं ते। आणि आता हे लाटून घेऊया। पूर्ण एकदम मोठी चपाती लाटून घेणार आहे एकदाच मी याची, किंवा तुम्ही याचे दोन गोळे करून दो वेगवेगळे लाटू शकता। हे लाटत असताना आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं, फक्त जाडसर ठेवायचं, खूप पातळ करायचं नाही। आणि जिथं आपल्याला चिकटते असं वाटत असेल तेव्हा प्लास्टिकचा पेपर काढून त्याच्यावरती अजून कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे। आता हे बघा, इथे हे लाटून झालेले आहे। आता हा प्लास्टिकचा पेपर काढून घेऊया आपण आणि हे कट करून घेऊया। हे कट करत असताना आपल्याला याचे चौकोनी तुकडे करायचे, त्याप्रमाणे आपण हे कट करून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे आपण याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले। आणि हे तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल पण ठेवलेले गरम करण्यासाठी। आणि हे बघा अशा प्रकारे चाकूने उचलून घेऊया हे हातावरती आणि हाताने थोडंसं त्याला एकसारखं करून घ्यायचं आणि नंतर तेलामध्ये टाकायचं। हे बघा अशा प्रकारे हे तळायला टाकत असताना तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं, खूप थंड तेलामध्ये हे टाकायचं नाही। आणि अशाच प्रकारे आपण हे सर्व तुकडे याच्यामध्ये टाकून घेतलेले, म्हणजे जेवढे तेलामध्ये बसतात तेवढे टाकून घेतलेले। आणि याला आपण हाफ फ्राय करून घेणार आहोत, एकदम कडक करायचं नाही आपल्याला लगेच। याला थोडेसे तळून झाले की आपण हे काढून घेणार आहोत आणि पुढे सांगणार आहे मी आपण याला हाफ फ्राय का केलेलं आहे ते, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की। आणि चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मी केलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तेही नक्की कमेंट करून सांगा। हे बघा, आपण हे हाफ फ्राय करून घेतलेले आहेत, म्हणजे पूर्ण असं कडक करून घेतलेलं नाही आहे। आता इथे सर्व हे हाफ फ्राय करून घेतलेले आपण। आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी एक तुकडा हातावरती घेतलेला आहे आणि अशा प्रकारे याला ट्रँगल शेप देते। हे बघा, आणि अशाच प्रकारे आपण सर्व तुकडे ट्रँगल शेपमध्ये कट करून घेणार आहोत।
आता हे कट केलेले तुकडे परत एकदा तळून घेणार आहोत आपण. अशा प्रकारे हाफ फ्राय करून नंतर एकदा तळून घेतले तर ते मस्त क्रिस्पी असे तयार होतात. हे बघा हाय फ्लेमवरती व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत. इथे सर्व ट्रायंगल छान असे क्रिस्पी झालेले आहेत बघा. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा मस्त झाले ते. आता हे ट्रायंगल्स किती क्रिस्पी झाले ते तुम्ही बघा. आता त्याची ग्रेव्ही बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आणि त्याच्यात टाकणार आहे मी 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये टाकूया आपण 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं अद्रक. आता अद्रक लसूण आणि मिरची तेलावरती थोडीशी परतून घ्यायची. खूप जास्त कलर चेंज होईपर्यंत त्याला परतायचं नाही आहे. याच्यात टाकलेले मी 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर. ही कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकलेली आहे. मिरची पावडर तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ग्रेव्हीला छान कलर येतो. इथे टाकलेला आहे मी उभा कट केलेला कोबी, थोडासाच घेतलेला, जास्त नाही. आणि हे पण छान मिक्स करून थोडंसं परतून घेतलेले. आता याच्यात टाकणार आहोत आपण सॉस. इथे घेतलेला आहे मी 2 चमचे टोमॅटो सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस. इथे जे आपण हिरवी मिरची, मिरची पावडर आणि रेड चिली सॉस घेतला आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आताच्या टाकणार आपण 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर. आता हे थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे. हे बघा छान परतून झालेलं आहे. याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ही पण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आता हे छान व्यवस्थित परतून झालेलं आहे. याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया. इथे मी 1 कप पाणी टाकते याच्यामध्ये. आता याच्यात टाकणार आपण चवीपुरतं मीठ. आपण जे सॉस टाकलेत त्याच्यामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे अंदाज घेऊनच मीठ टाका. आणि ही ग्रेव्ही बघा पातळ दिसते. ही ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी आपण एक कॉर्नफ्लोअरचं बॅटर तयार करून घेणार आहोत. इथे मी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी टाकून हे तयार करून घेतलेले. आणि हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आणि हे टाकून झाल्याच्या नंतर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर याच्या गुठळ्या तयार होतात. त्याच्यामुळे याला लगेच अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे ग्रेव्ही छान थिक होते आणि एकदम सिल्की अशी तयार होते. हे बघा अशा प्रकारे ही मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता हे जे ट्रँगल्स तळून ठेवलेले आहेत आपण हे टाकून घेऊया. तुम्हाला ज्यावेळेसच हे सर्व करायचं त्यावेळेसच हे ट्रँगल्स ग्रेव्हीमध्ये टाका, नाहीतर हे लगेच हे सॉफ्ट होतात आणि सॉफ्ट झाल्याच्या नंतर हे खायला मजा येत नाही. त्याच्या म्हणून तुम्हाला ज्यावेळेस सर्व करायचे त्यावेळेसच ते ग्रेव्हीमध्ये टाका. आता याच्यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेले कांद्याची पात आणि गॅस बंद करूया. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही गॅस चालू करून, नाहीतर ते एकदम सॉफ्ट होऊन जातील. तर अशा प्रकारे आपले मस्त गरमागरम क्रिस्पी अशी वेज 99 रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येतील. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.